सदस्यांनी कसं वागावं तसंच अध्यक्ष महोदयांना देखील काही नियम आहेत. तुमच्या बाजूनी बसावं हे नियमात नाहीये, परंतु प्रथेप्रमाणे असेल. माझी चूक असेल तर मी माघार घेतो, नसेल तर आपण दुरुस्त करा. मी जो देतो 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 नाना देतो तुम्हाला. अध्यक्ष महोदय, मी मला एक खटकणारी गोष्ट जी आहे ती मी फक्त आपल्या निदर्शन आणून देतो. मी सुरुवातीलाच नम्रपणे सांगतो, ती गोष्ट आपल्याशी संबंधित आहे. मी जर चुकलो असेल तर कोणालाही मी शब्द मागे घ्या किंवा रेकॉर्डवरून काढून टाका असं मी सांगण्याचा वेळ आणणार नाही. मी स्वतःच मागे घेईन, मी स्वतः दिलगिरी व्यक्त करीन. प्रश्न छोटा आहे, प्रश्न एवढाच आहे अध्यक्ष महोदय, इतके वर्ष मी जेव्हा बघतो तेव्हा सर्वसाधारणपणे अध्यक्ष महोदय चेअरवर बसायला येतात, त्यावेळेला अध्यक्ष महोदय यापूर्वी सुद्धा आपल्या उजव्या हातानं आणि चेअरच्या डाव्या हातानं या इथं बसण्याची प्रथा आणि नियम आहे. माझं जरा ऐकून घ्या. वरच्या सभागृहामध्ये वेगळा नियम आहे. वरच्या सभागृहामध्ये चेअरच्या डाव्या बाजूनं आणि चेअरपर्सनच्या उजव्या हातानं येऊन बसण्याची प्रथा आहे. मला असं वाटतं की कळत न कळतपणे जरी आपल्याकडून हे होत असेल, कारण खालच्या सभागृहाचं कार्पेट वेगळं आहे, वरच्या सभागृहाचं कार्पेट वेगळं आहे. काही नियम लिखित आहेत, काही नियम अलिखित आहेत. सदस्यांनी कसं वागावं तसंच अध्यक्ष महोदयांना देखील काही नियम आहेत. आणि म्हणून मला असं वाटतं की मी हे आपल्याला आपल्या चेंबरमध्ये येऊन सांगण्याकरता 3 वेळा तरी आलो होतो, परंतु आपण मीटिंगमध्ये होतात, आपली आणि माझी चर्चा झाली नाही. आज आपण एकदम चांगल्या मूडमध्ये दिसताय, माझ्यावर जरा नेहमीच असतो कमी रागात दिसताय. म्हणून अध्यक्ष महोदय आपण पूर्वीच्या नियमाप्रमाणे प्रथेप्रमाणे या चेअरच्या या बाजूने यावं, कारण आपले चोपदार ज्यावेळेला राजदंड घेऊन येतात आणि माननीय अध्यक्ष महोदय असं बोलतात त्यावेळेला त्या बाजूने येण्याची प्रथा आहे. वरच्या सभागृहामध्ये विधान परिषदेमध्ये चेअरच्या त्या बाजूने येण्याची प्रथा आहे. खरं तर हे आपल्या सचिवांनी आपल्या लक्षात आणून द्यायला होतं, पण मला बरेच दिवस हे खटकत होतं म्हणून मी आपल्या लक्षात आणून दिलं. माझी चूक असेल तर मी माघार घेतो, नसेल तर आपण दुरुस्त करा. सन्माननीय सदस्य भास्कर जाधव साहेबांनी माझा मूड बघून अत्यंत उचितरित्या ही बाब माझ्या लक्षात आणून दिली, त्याबद्दल मी सर्वप्रथम त्यांचे आभार मानतो. आणि त्यानंतर त्यांना एवढंच सांगू इच्छितो की कुठच्या बाजूनी बसावं हे नियमात नाहीये, परंतु प्रथेप्रमाणे असेल ते आपण त्याची संपूर्ण माहिती घेऊन जर का कुठे चूक झाली असेल तर ती सुधारण्यात येईल. चला.